हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होतीच बल्लेश्वर बापाच्यांनी प्रार्थना. आणि आज आम्ही चालले कुठे विरा? बंटी काकाकडे. बंटी काकाकडे नाही चाललोय, आम्ही फॅमिली सोबत ना फिरायला चाललोय. आणि मी 3-4 दिवस व्हिडिओ शेअर नाही केली कारण ना माझी तब्येत बरी नव्हती. मध्ये फॅमिली ट्रिप आहे ना वॅकेशन साठी, 4 नाईट तर 4 नाईट आणि 5 डेजचं प्लॅन आहे. आणि फॅमिली आहे, जावा चाललोय आम्ही सगळ्या. आणि 2 दिवस पूर्ण फॅमिली असणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी परत फिरायला जाणार होतो, ते पण सांगेन मी तुम्हाला. आणि आज कुठे चाललोय विरा? दिव्या काकीच्या गावाला. कुठलं गाव आहे ते हळूहळू समजेलच तुम्हाला. तर चला, आमचं आवरलंय आणि विहान आवरून त्या घरी गेलाय आणि वीराचं पण आवरलंय ना. आणि करिश्मा येणार आहे, घरातल्या आहेत आमच्या, माझे दीर वगैरे सगळे असणार आहेत. तर चला पुढे आम्ही काय काय मजा करतो, धमाल करतो, सगळं तुमच्यासोबत शेअर करते. हाय गाईज कर विरा. हाय. आणि आपली पॅकिंग दाखवू आपण काय काय घेऊन चाललोय ना. चला तर बघा, पॅकिंग झालेली आहे आणि 2 बॅग्स घेऊन चाललोय आम्ही. एकामध्ये विहानचे आणि त्याच्या पप्पांचे कपडे आहेत आणि मी त्यांनाच पॅकिंग करा सांगते, जेणेकरून ते दोघं एकमेकांचं आवरू शकतात, लगेच त्यांना कपडे वगैरे भेटतात. आणि ह्याच्यामध्ये विरा आणि माझे कपडे आहेत. विराला आता बॅग घ्यायची, ट्रॅव्हल बॅग आम्हाला तिच्या आता. हां, तर तिकडे गेल्यानंतरच आम्ही बॅग घेऊ. व्योमनी दिलेली. हां, अच्छा, 4th बर्थडेला 3rd बर्थडेला दिलेली तुला. तर विराचं बघा असा लुक आहे. आणि विरा आता चालले कुठे? फिरायला, वॅकेशन ना. शितू इशू, विरा तुमच्यासाठी मागे बसले हो विरा. हो काय, खास ईशान साठी. शितू दादा, गणपती बाप्पा. हा चलो ना. शितू, शितू कुठे? शितू काही बोललाच नाही. दादा कुठे तुझा? ओ मॅडम, हॅलो. ह्यांच्या घरी चाललोय आम्ही गावाला. चलो, आम्ही सांगू कुठे जाणार होत ते थोड्याने. आता सगळे एक आलेत तर निघालोय. आता रियान होता दिव्या काकीच्या गाडीत. दे तिला रियान, से हाय. हाय कर, बाय. एवढ्या लवकर बाय? रियान खूप अवखळ झालाय, बापरे, अजिबात ऐकत नाही. थांब, दे दे, मी तुलाच देते विरा. आहे चिप्स पॅकेट आणायचे होते ना काही रे पप्पा. हा चालेल. काय म्हणतात त्याला माहिती का विरा? पोंगी. बसले बा कुठे, पटकन लागेल ना विरा. ओके, खाऊन घे. विरा मॅडमला चकली भेटले. हे पण जॉईन होत आहेत आता आम्हाला. आता म्हाडला नमस्कार करू आता एन्जॉय. दापोलीला चाललोय आम्ही. त्याच्यामुळे आता तिकडे सगळे. ताई कुठे आहेत? ताई तिकडे आहेत. अच्छा, ओके. येता येत ना आता गाडीत? कसं सगळे, कुठल्या गाडीत कुठे जात आहेत? आपण डायरेक्ट वाटते तिकडेच भेटू. चलो विरा. विरा आपल्याला चकली आली महाडची. आम देते, चल सगळ्यांना द्या, शेअर कर. तुमचा शितू आणि ईशान. ताई आल्या, ताईंना घेतलं महाड मधून. चाललो आता सगळे. चला वेलकम. वेलकम. चलो, थँक्यू. हो हो ना, थँक्यू. काय गावाची गाडी. चला भाऊ, गणपती बाप्पा. चलो
फायनली आम्ही आता दापोलीला पोहोचलो. अजून पुढे आहे तिचं गाव. तर जरा मुलांना काही खाऊ वगैरे घेत आहेत आणि बॉल वगैरे घ्यायला गेलेत विरा विहान 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 सॉरी विरा झोपले आणि ती दुसऱ्या गाडीत आहे. सगळी मुलं बच्चे कंपनी होती दिव्याच्या गाडीत, त्याच्यामुळे आता ते सगळे उतरलेत आणि गेलेत आता स्पोर्ट्ससाठी काहीतरी घ्यायला. चला जातो आता दिव्याच्या घरी, बघतो आता तिचं गाव कसं आहे ते. नमस्कार, मी दिव्याचा भाऊ आहे. आमच्यासाठी खास सगळे सगळी खास माणसं आहेत जी आमची, त्यांच्यासाठी आज बघा खूप बेस चांगलं आहे. चिकन 65 तुझी वाटला रस्ता त्यांच्यासाठी आम्ही करणार आहे. ज्यांनी हळदीचे ब्लॉग बघितले असतील ना ते बोलतील हे नंदेचे मिस्टर आहेत. नाही नाही ते असेच मस्करी करतायत. आणि हे आमचे भाऊ आहेत, दिव्याचे भाऊ वगैरे. आता म्हणजे तिचे मोठे काका राहतात ना तिकडे, आम्ही चाललोय. हे मस्करी करायची जाम सवय आमच्या भाऊंना, त्याच्यामुळे ते मस्करी करतात. सो फायनली आम्ही आता दापोलीला पोहोचलोय आणि मुलं वगैरे सगळ्यांना बाहेर उतरले. स्पोर्ट्ससाठी त्यांना हे हवेत बॉल्स वगैरे सगळं घ्यायचं होतं. पालीमध्ये घेतलेले पण ते डिक्की खोलायला गेले तेव्हा रस्त्यातच पडले. आणि सुयोग आणि दिव्याच्या गाडीत सगळी मुलं आहेत फक्त आम्ही इकडं. आता माझी नणंद जाव आणि आम्ही सगळे बाकीचे आहोत. तर गेलेत मुलं तिकडे. त्याच्यानंतर अजून गाव थोडं लांब आहे तिचं. अजून तरी 10-20 किलोमीटर आहे ना, 10-15 किलोमीटर असेल. त्याच्यानंतर तिच्या गावाला चाललो आहे आम्ही. म्हणजे तिचं घर आहे म्हणजे दुसरीकडे सुद्धा सिटीमध्ये, पण प्रत्येकाचं गाव असतं ना तसं त्यांचं गाव आहे तिकडे चाललो आहे. आता बघू कसं वाटतंय ते. हे तर हे जाऊन आलेत ते होतं खूप छान आहे. बघू आता तिथे गेले घेऊन आले. ए पाणीपुरी आण ना, तिथं खायला बोलवत आहेत. आता 10 वाजता जर आपण पाणीपुरी शेवपुरी खाल्ली तर जेवू काय आपण? म्हणजे आपल्या ना रविवार उजाडणार आहे जेवायला. ए हाऊस तो जोश, मुलांना सांभाळ. हाय जोश. दुसरी गाडी इथे, अजून एक गाडी मागे आहे ना जवी भाऊजींची. हो गाडी हिरा झोपली. श्रीतू पण झोपलाय गे. मुलांची जबाबदारी ह्यांच्यावर दिले. त्रास दिला असेल ना वियान जाम पोरांनी. काय करतोय तू? झोपलाय रे बिचारा. चला चला चलो बाय, भेटू आता पुढे. ओके चलो झोप झोप झोप. काकी येते चला चला आपल्या गाडीत. चला यांना जाऊ दे ह्या गाडीत. चला बाय बाय. भैया नशी हे ना. आम्ही चाललोय तो एरिया एवढा आतमधी आहे आणि तिथेही दिव्या दिव्याच्या घरातले सगळे म्हणजे आधी राहायचे. खूप खाली आहे व खूप खालच्या रस्त्याला आहे. काय ग तुझ्या गावाचं नाव? माथेगुजर. तिथनही आमची दिव्या आली पुढे बसत. बसलो आतमध्ये बघा बापरे. आणि ती बोलते इथे भाग येतात. उद्या तुम्ही सकाळी वगैरे उठाल ना तुम्ही बोलणार नाही की मी इथपर्यंत आली कशी. म्हणजे एवढं घनदाट घनदाट जंगल. बापरे हा बटन बघा कसं आहे. बापरे बापरे बापरे. दिव्या इथं रात्रीचं कोण बाहेर निघत असेल काय? तुझ्यासारखे बिंदास निघत असतील. मी बिंदास नाही. नाहीयेस गावाला? एवढं आतमध्ये ना खालपर्यंत रस्ता. किती किलोमीटरचा आहे का असं रस्ता? आलं पण हे खरं आहे का इथं वाघ येतात? घरी येतो आपल्या घरी येतो. स्टोरी आहे. भीती वाटायला लागली. आता इथपासून 6 किलोमीटर हात झाला आणि तो अंतर खूप आतमध्ये आलोय आम्ही खालपर्यंत ना. चकुली हे बघ असा रस्ता आहे. घर पण बांधतोय इथे सगळं काम चालतं. अच्छा हे काय मंदिर? ओके. असं थोडस शार्प आहे खाली डायरेक्ट घरीचे.
ओके रस्ता बघा आंबा पडला बघ बापरे वास आला आंबा पडला आंब्यांचा वास ते बोल दिव्या तू धर ना तिथं आलं दिव्याच गाव दिव्याच घर ईशू कुठं आलो आपण काकीच्या गावाला ओ हे तिचे मोठे काका आहेत दिव्याचे चल आपण हेल्प करू चल सगळ्यांना नमस्ते चिकन बनवायचं आहे ह्याचं काय करायचं आहे असं झालं लावत तयारी करायला दिव्या मॅडम बनवत आहेत आज स्पेशल ओके आम्ही सांगू प्रतिक्रिया देऊ कसं झालंय ते आम्हाला यायला नाही ते 10:30 वाजून गेलेत आणि 12 तर वाजणारच आहे संडे येईलच त्याच्यामुळे आम्ही चिकन आणलं येताना आणि 12 नंतर जेऊ सगळे मस्तपैकी अजून 2 गाड्या यायचे आहेत ना उद्या येत आहेत तोपर्यंत ते सगळी तयारी करून घेतो आणि आमची स्पेशल पर्सन थोडीशी येतील दिव्याला हेल्प करायला म्हणजे हे हबी मिस्टर माझे ते बिझी आहेत सध्या ईशानला घेण्यात त्याच्यामुळे आम्ही थोडी सुरुवात केली आता सगळ्यांचं मॅरिनेशन तू आता काय बनवते दिव्या चिकन आणि 65 अच्छा चिकनचा रस्सा आणि 65 चिकन 65 आणि ना दिव्याच्या मोठ्या काकूंनी आधीच भाकरी भात वगैरे सगळं बनवून ठेवलंय हो आज आम्ही मस्त रात्रभर एन्जॉय करणार आहोत कारण आता किती 11 वाजत आले ना दिव्या वाजून गेले 12 मोठी मम्मीचा बर्थडे आहे माझा अरे हॅपी बर्थडे केक आणायचं होतं आम्हाला हा तेव्हाच ते बोलले होते केक घ्यायचं मला माहिती नव्हतं निकाल सामान निकाल चलो इथे ना वाघ आहे बिबट्या पण आहे ना त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरतोय खालती वगैरे यायला पण ते काका सगळे आम्हाला बोलतायत की बिंदास राहा नाही एवढा काही त्रास नाही देत बाई तुला भीती नाही वाटत ह्यू हर मला बोलते मामी माझ्या हातात चिकन आहे चिकन बघून वाघ येतो चला आता सगळे आमचे बॅग्स निघत आहेत चेंज करतो जरा आणि त्याच्यानंतर जेवण बनवायला घेतो चलो थँक्यू दीदी ते थांबलेत ना तिथं तू येतेस का महाबळेश्वरला आम्ही तसेच जाणार आहोत महाबळेश्वर ओके मी नाही घ्यायची पिशवी कुठली ऑरेंज कलर नाही नाही ते शूज आहेत दुसरी गाडी पण आले कुठल्या जंगलात हा टायगर बघायला कुठल्या गावाला आले ओके चला आम्हाला वाघ दिसला वाघ पण पुढे बिबट्या हिच्या बरोबर हिने चिकन घेतलेलं ना आता हात जवळ आलेला अरे बापरे तुमची पोरगी घाबरवते मला मामी माझ्या जब चिकन आहे वाघ येईल चला आले सगळे रुद्र अथर्व कुठे अथर्व विरा चेंज कर चला कपडे चेंज कर चल दिव्याचं घर एकदम राजवाड्यासारखं मोठं आहे एकदम इथे रूम आहे हा खूप सुंदर हो खूप मस्त इकडे एक रूम आहे आजोबा आहेत गॅलरी के ओके इकडे पण एक रूम आहे आणि वॉशरूम वगैरे खूप आहेत त्यांचे हा
आणि इकडे एक आहे. इथे एक रूम आहे आणि खालती एवढेच आहेत सगळे रूम आणि इकडे गॅलरी. वरती पाच आणि खाली चार. वरती पाच आहेत. अच्छा बाई कुत्रा घाबरलं मला वाटलं वाघ बसल. अच्छा इथे एक रूम आहे काय. इथे एक रूम आहे. स्टोर रूम सारखं केलं आहे का थोडं इथे. अच्छा रूमच सगळे खेळत आहे. हे काय खेळत होते तुम्ही. अथर्व दादा सर्वांचा दादा आहे हा अथर्व आमचा. ए जेवण घ्या चला तुम्ही. झालंय जेवण. चल विरा विरा तुला काकीच्या दादचं जेवायचे. आमची काकी असली ना की आम्हाला कोण नको असतो. जेवते आता ते. चला तुम्ही जेवा. चला खाली झालंय जेवण. 12 वाजले. चला रविवार लागला. चला अरे हमें भी चाहिए. ओके ओके. कसं आलं कसं आलं वियान. हा हेल्प कर जा हेल्प कर जा. ए नका सगळ्यांनी नका जाऊ. ते खालती वरती नाचतील. स्टोरी टेलिंग. मोबाईल नकोच. पण वीराला सवय पण नाही. पण वीरा नाटकी आहे. व्हेरी गुड. मी पण चेंज केलं आणि आता चालले. बघते दिव्याने काय जेवायला बनवलंय ते आणि तुम्हाला पण दाखवते. झालं मॅडम. दाखवते काय काय करतायत मॅडम. काय बनवताय तुम्ही. चिकन 65. ओके. आणि बाहेर चुलीवरचं चिकन केलंय. चुलीवर. अरे वा एक नंबर. बाहेर जायला मला भीती वाटते. पण खरंच खूप सुंदर वातावरण आहे आणि एवढं हिरवळ आहे ना इथे. मस्त वाटतं एकदम. सकाळी तर एकदम भारी वाटत असेल ना पहाटे. आणि या दिव्याच्या 2 नंबरच्या काकू ना. 3 नंबरच्या. त्यांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्याच्यामुळे त्यांनी घर पण खूप सुंदर मोठं आणि छान बांधलं एकदम. आणि आता 12 वाजून गेले. त्याच्यानंतर आता आम्ही जेऊ. म्हणजे काल सॅटर्डेला आम्ही निघालो. आता संडे लागलाय. संडे लागला. चुलीवरचं मस्त चमचमीत चिकन. काय एकदम हुशार काय. हा तिचा आवडीचा विषय कुकिंग. आमचा बेकर कुक पण आहे एकदम स्पेशल. काय मी नाही ना. ए नीट बोला विया. मी कुठं ती. आज कोण बनवते. येडाय हा नुसता. आणि सगळे थांबलेत वेटिंग. चला ए चला आतमध्ये. चला वाघ गेली. बघ घाबरवते वाघ गेली. रात्रीच खेळ चाले काय. हो 12 वाजले तरी सगळ्यांमध्ये एनर्जी आहे. 12:15 झाले ना. आता लावते लावते. वीरा ए हाय करा सगळे. हाय. अरे वा इशू श्री हाय कर. वीरा वीरा हाय. वीराचा नाईट ड्रेस नवीन घेतलाय ना. वीरा सगळ्यांना सांगते माझा नवीन आहे नाईट ड्रेस. मला खूप आवडला. वीराचा फेवरेट कलर आहे तो. आणि शितू पण मॅचिंग आहे वीराला. हा खाते खाते. ए तू पण बस. तू पण बस त्यांच्यात. मुलगी होईल बोलते.
याला गर्ल होईल असं बोललं ना की खूप राग येतो. ए शितू ये, मी बरोवते ये, चल चल आपण खाऊया. आमच्या ताई आलेल्या आहेत, सगळे आता सुरू करतो. चल ए आपला टेम्परेचर लो. आम्ही पालीवरून ना 5 वाजता निघालो आणि इथं जवळजवळ 10:30-11 आलो, कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी ना मुलांना खायला वगैरे घ्यायचं होतं, परत थोडं खाण्यासाठी थांबत होतो, त्याच्यामुळे 1 ते 1.5 तास लेट झालं आम्हाला. नाही तर आम्ही 3-3.5 तासात तिथं पोचलो असतो. आणि खूप मस्त गाव आहे हे मातेगुजर. हा 9 वाजेपर्यंत आलो. हे दिव्याचे मोठे काका आहेत, तर ते सांगतात तुम्ही 9-9:30 पर्यंत इथं नक्कीच पोचले असते. आणि खूप सुंदर परिसर आहे आजूबाजूचं, खूप आवडलं मला. आणि हा रात्री विहन बोलते, रात्री तो बिबट्या येतो. हा इथे खरंच वाघ आणि बिबट्या वगैरे आहेत. थोडंसं म्हणजे कसं जंगल आहे आजूबाजूला, त्याच्यामुळे आहे. पण वरती कुत्रे वगैरे त्यांनी गॅलरीत आहेत, कुत्रे बसवले आहेत, खालती पण आहेत कुत्रे, त्याच्यामुळे एवढं काय भीती नाही आहे. आणि ते बोलतात की नाही ते माणसांना काही करत नाही, फक्त कुत्री मांजरी वगैरे असतील त्यांना खूप त्रास देतं. पण ठीक आहे, थोडंसं प्रोटेक्शनसाठी त्यांनी सगळं करून ठेवलेली आहे सोय. तर मी म्हणत होते की आम्ही 5 वाजता निघालो आणि इथे जवळजवळ 10:30-11 आलो. त्याच्यापुढे दिव्यांनी जेवण केलं आणि त्यांनी ना शनिवारचं सुद्धा जेवण बनवलेलं व्हेज, म्हणजे जे व्हेज आहे त्यांच्यासाठी पण. पण आता त्यांना म्हटलं की ते पण आम्ही थोडंसं खाऊ, पण आता 12 वाजून गेले त्याच्यामुळे आता नॉनव्हेज खाणार आहोत. आणि इथे ना नेटवर्क इश्यू आहे, आतमध्ये आहे खूप गाव, त्याच्यामुळे हे ब्लॉग ना तुम्हाला जेव्हा मला नेटवर्क भेटेल मी एडिट करून ठेवेल, पण जेव्हा जेव्हा मला नेटवर्क भेटेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. थोडासा डिले होईल शेअर करायला, पण ठीक आहे, थोडंफार अशा गोष्टी असल्यानंतर ते होतंच. चला आता आम्ही पण जेवून घेतो आणि मग बोलते तुमच्यासोबत. अरे आम्हाला पण द्या, अरे 1-2 तर द्या, एका दुसरा तर द्या. आम्ही खातो आम्हाला एवढं आताच काढले ना. चलो सुरू हो जाओ, आम्ही वाढते सगळ्यांना पटकन. विरा बस तू पण, तू जेवलीस ना, ताई वाढते. ताई मी चिकन वगैरे आणते. चपाती का भाकरी? तर नाचण्याची भाकरी आहे. एक्सपर्ट आहे वो. चिकन ना ज्यांनी बनवलं त्याच्यावरच कॉन्ट्रॅक्ट द्यायचं वाढायचं, म्हणजे बरोबर पुरतं. मग ए आधी लागेल तसं दे दिव्या, दिव्या लागेल तसं, मुलं एवढी खातील नाही खातील. पहिले हे बघ आई, 2 ते 3 पीस आधी वाढ, नंतर पोरांनी मागितलं तर देता येईल. घरातलीच आहेत आपल्या, मग हे कसं ताटात नको ठेवायला हो पोरांनी. हां हिला 1 पीस दे वाटलं असतं, पहिले खा मी देते अजून तुला. हां एका दे, मग विचारून दे. हां घेऊन गेली बघ, ही घाबरत नाही कशालाच. कोणी त्या पुत्र्याने काय केलं त्याने? वाघन नेलेलं. बापरे बापरे, पण हा प्रोटेक्ट करत असेल ना वाघांपासून हा कुत्रा तुमचा? हा त्यांना पण भीती वाटत असेल. विरा बघ वाघ आहेत, आवाज करू नको, जाम ओरडते ना विरा. शितू आपण हिला बांधून ठेवू आता. ए इशू चालतं बघ कसा गुडू गुडू. ए इशू इशू एक राऊंड मारून ये, जा जा
जा चालत जा जा तो बघतो बघ. अरे बाय माझे. कुठं चावलंय त्याच्या थांबव. दिसते वाघानी ना चावलंय त्याने नक्की. वाघानी चावलंय. वाघ घेऊन इथून घेतला पलीकडे त्या घरात नेला आणि ते काका पळत येईल म्हणून त्या त्याच्या पुढच्या घरात त्यांनी सोडलं. ह्याला बापरे गप्पा मारत जेवण झालं. असं आजूबाजूचा एरिया आहे पूर्ण एकदम शांत वातावरण. आज आमच्याकडे आम्ही पिकनिक मध्ये आलेलो आहे इथे पण आमच्या वहिनी दिव्या यांनी खूप जेवण सुंदर केलं होतं बघा. आम्ही स्टाईलनी जेवण चिकन चुका आणि चिकन 65 एक लाल जबाब सगळ्यांना म्हणजे कोकणी पद्धतीने ना सगळ्यांना म्हणजे नानापासून मोठ्यांना अगदी सुपर फास्ट सगळ्यांना आवडलं जेवण. असं खरं अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे आणि अशी त्यांची प्रगती व्हावी काही नाही. ही सदिच्छा ही या सर्वांची इच्छा इच्छा. आता अन्न नाही काय म्हणतात ते बघा. तुम्हाला कसं तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन. आम्हाला एकदम फ्रेश वाटलं आणि दुसरी गोष्ट काय माहिती काय बाहेरच्या ठिकाणी जी गर्मी आहे ती इथं नाही आहे या ठिकाणी. म्हणजे दापोलीपासून काय नावाचं नाव आहे या माथेगुजर म्हणजे एकदम थंड म्हणजे कमीत कमी 15-20 प्रमाण टेम्परेचर कमी आहे. खूप छान आहे आणि असं वाटतं की सर्वांनी इथे व्हिजिट द्यावी आणि जेणेकरून ह्या गावचा जास्तीत जास्त विकास थोडे पर्यटक जास्त येतील त्यामुळे गावचा जास्त विकास होईल. बघा आवाजून एकदा भेट द्या जर तुम्हाला कोणाला आवडलं आपला आणि दुसरी गोष्ट काय आहे पाण्याची सोय इथून डोंगरातून जे पाणी आलेलं आहे ते टाकी करून अगदी घरपोच केलेलं आहे. म्हणजे लाईट पाणी आणि याची सोय अगदी मूलभूत आहे. काय काय ठिकाणी आपण गावाला गेलो पण सगळ्या काही गोष्टी असतात पण पाण्याची सोय नसते. ओके पण इथं या गोष्टी खरंच छान आहे. आणि वाघाबद्दल काय बोलल. वाघाबद्दल काय सांगायचं म्हणजे बापरे जीव असा मुली धरून बसलेलो आहे आम्ही. आजूबाजूला कुठे वाघ दिसतोय का बघतायत काय. कारण काय इथं कशी परिस्थिती आहे जशी ती सिरियल लागायची रात्रीच खेळ चालली तसं आम्ही बसलोय सगळे वाटणे म्हणजे हा एक वाघ आहे जो आहे तो अण्णा नायकाच्या रूपात कधीही येऊ शकतो. नाही म्हणजे रिअल मध्ये सांगायचं थोडक्यात की वाघाची दर्शक आहे. हा आमच्या कुत्र्याला चावलंय ते हो ते दिसते आम्हाला बघितलं मगाशी. पण दुसरी गोष्ट काय गाव खूप छोटं आहे घरं खूप छोटं आणि जंगल मध्ये असल्यामुळे आपण वाघाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आपण वस्ती निर्माण केली आहे त्यामुळे काय सांगता येत नाही कधी तो इथं येईल आणि काय करू शकेल. आम्ही जातो त्यापेक्षा आता आम्ही ढकाय उठतो. गुड नाईट. हा गुड नाईट. हे सगळे वाघाला घाबरून आतमध्ये बसलेत आणि मी पण आतमध्ये आली. मला एकदम ते स्टोऱ्या सांगतायत ना आणि ते कुत्र्याचं बघून तर बाबा एकदमच हे झालं मला ना. रुद्र खूप लागलंय ना त्याला बिचाराला. हे सगळे बसलेत पण त्यांचा पाठला तरी करणार नाही. इथं डेंजर अजिबात घाबरत नाही. दिव्या घाबरते तिला बघायचंय. तिने अजून एकदा पण नाही बघितलंय पण वाघाला. एक्सपिरियन्स घ्यायचे तिला. मला नाही घ्यायचं बाबा. काय काय लोक ड्रम वाजवत पहिली फटाके लावायचे माझ्या म्हणतात ना. आयपीएल तो कुत्रा एवढा पडून गेला माहितीये. आणि
आणि मी पण भूत होता प्रत्यक्ष बघितलंय कधी मध्ये भाई, ज्यावेळी मी मल्टीप्लेक्स कामाला होतो ना तेव्हा मल्टी तेव्हा मला रात्री नाईट शिफ्ट दिली, रात्री सात ते सकाळी सात, आणि दोन तीन नाईट माझ्या झाल्या. आणि नंतर मी म्हणलं कंटाळा आला, पण त्याविषयी मी जात नव्हतो कामावरती, पण म्हणत नको जाऊ दे खाड्या काठ्याला काढा, त्यामुळे मी गेलो. आणि मल्टीप्लेक्सच्या साईडला नदी आहे, काळ नदी, त्या साईडला मशान आहे, मशान आहे बरोबर आहे. नंतर रात्रीचे बरोबर 1:55 झाले, म्हणजे पावणे दिवस ठोक्याला मला चिलिंगचं रिडिंग घ्यायचं होतं. म्हणून मी काय म्हणतात मी जाणार नाही, मी ड्रीममध्ये झोपतो जाऊन, ती क्वालिक असतात ना शॅम्पूची बिंपूची प्लॅस्टिक, त्याच्यामध्ये जाऊन मी झोपायचो मध्ये मध्ये. तर मी म्हणतात नको नाही झोपेत रिडिंग देतो मी, मग अजून म्हणतात झोपतो ड्रीममध्ये. थंडी प्रचंड पडली होती आणि अचानक मी 2:00 बरोबर 55 त्या टॉक्याला मी बाहेर पडलो पाठच्या साईडने, रिडिंग बिडिंग घेतलं पहिलं इथलं खाणाऱ्यांना पकडतो, नंतर पुढे चिलिंग जवळ गेलो आणि तिथला पण रिडिंग, आणि एक खाते रिडिंग कुठलं राहिलं. म्हणून मी असं मागं वळून बघतोय, तो पांढरा शुभ्र माणूस बंटीपेक्षा उंच, म्हणजे दात असे पुढं आणि पांढरे कपडे घातलेले, आणि जो मला फेस आला आधी डोक्यापासून पायापर्यंत नुसता घाम, मी एकदम घाबरलो. आता 2:40 झाले बोला म्हणजे आहे आणि ते काय म्हटले, कोणतरी अशी व्यक्ती होती म्हणजे त्यांनी तुम्हाला दृष्टांत दाखवला म्हणजे भूतच होतं, पण त्यांनी तुमच्या असं काय असल्यामुळे देवाचा आठवण तो तुम्हाला काय करू शकला नाही. हां म्हणजे म्हणतात नशीब बलवान त्याला काय करत, अशी घटना घडवली आणि प्रचंड म्हणजे, आणि साईडलाच बसायला होतं ना आणि बघते आणि हसला माझ्याकडे बघून, आणि असे दात पुढं बघा त्याचे पांढरे कपडे घातलेले त्याच्यामध्ये. हे कसल्या जोरात बोलले आला म्हणून चला वरती आली सग. आता ना रात्रीच्या 2:30 आमचं जेवण झालं, 1:30 त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो, जरा असंच बसलेलो निवांत, स्टोरी वगैरे सगळं चालू होतं आमचं, आणि मुलं अजूनही झोपलेली नाही आहेत, ती पण आमच्यासोबत जागीच आहेत, आता झोपतील ती सगळी. आणि असा आजचा दिवस ना छान होता, मजा आली आम्हाला सगळ्यांना आल्यानंतर वगैरे, पण प्रवासातच गेला. तर चला मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते, आता उद्या नवीन ब्लॉग असणारच आहेत इथले, परत आम्ही कुठं कुठं फिरायला जातो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय बाय.